नमस्ते मित्रांनो, मी आकाश कदम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं अल्फा इन्व्हेस्टमेंट मध्ये। तर नेहमीप्रमाणे पुन्हा एक नवीन स्टॉक, या स्टॉकचा आपण अत्यंत सिंपल प्रायजेक्शन पद्धतीने दिली तसेच अनालिसिस करणार आहोत। तत्पूर्वी जर माझे व्हिडिओ आपल्याला चांगले वाटत असेल, नवीन काय नक्कीच तुम्हाला लर्निंग मिळत असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, ते फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। तर चला तर आजचा व्हिडिओ सुरू करू। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्टॉक आहे ज्या स्टॉकचे नाव आहे सिलिकॉन इंजिनिअरिंग, स्टॉकचं अनालिसिस आपण करणार आहोत। तर सगळ्यात पहिला स्क्रीनवर मी काय लावलेलं आहे, तर सिम्पल 200 मूव्हिंग एव्हरेज लावलेलं आहे आणि तुमच्या समोर सिलिकॉन इंजिनिअरिंगचा वीकली चार्ट आहे। तर सिलिकॉन इंजिनिअरिंग पूर्ण चार्ट आपण रीड करू। चोवीस डिसेंबर 2007 साली 349 रुपयाचा हाय अटेम्प्ट केला होता, तिथून त्याने इन्व्हेस्टरची धुआधार केली, 25 रुपयाला स्टॉक आला, 25 रुपये अटेम्प्ट केला 9 मार्च 2009 आणि तिथून 17 नोव्हेंबर 2020 पुन्हा 14 रुपयेपासून पुन्हा 25 रुपयाची जर्नी, तिथून परत पुन्हा 234 रुपयाच्या आसपासची जर्नी। ऑल टाइम हाय कन्सिप्ट बघितला तर साधारण ऑल टाइम हाय आहे 344 रुपये, लो आहे 15 रुपये। मल्टीबॅगर म्हणता येणार नाही, पण सायकलिक स्टॉक आहे असं म्हणता येईल, सायकलिक आहे, एक सायकल चालत असणार आहे, प्रोडक्शन बेसिसवर काम करतं, इंडस्ट्री रिलेटेड मला वाटतंय पार्ट्स तयार करतं, ऑटोचे, त्यानंतर मोठमोठ्या मशिनरीचे पार्ट्स तयार करतं, सिलिकॉन इंजिनिअरिंग सेक्टरचा स्टॉक। तर सायकलिक स्टॉक बरोबर का, 20 रुपयाचा स्टॉक मल्टीबॅगर झाला साधारण 240 आता नियर टर्म हाय अटेम्प्ट केला 235 रुपयाच्या आसपास, त्याचा अर्थ स्टॉक हा पुन्हा एकदा त्याचा जो नियर टर्म हाय आहे त्याच्याकडे निघालेला आहे, 2007 रोजचा जो हाय अटेम्प्ट केला होता। तर स्टार्ट करू अनालिसिस, प्रिव्हियस ऑल टाइम हाय ऑल टाइम लो बघितला, आता नियर टर्म कुठे आलेला आहे तर 230 आसपास आलेला आहे। चार्टला गेला तर इथं त्यांना काय अटेम्प्ट केलं होतं, 29 नोव्हेंबर 2021 ते 17 जानेवारी या दोन रेंज मध्ये त्यांना इथं काय क्रिएट केलं होतं, तर डबल टॉप क्रिएट केलं होतं, डबल टॉप 219 रुपयाच्या आसपासची लेवल होती, त्याच्यावर त्यांना आज क्लोजिंग दिलेलं आहे, डेली टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट झाला तर लक्षात येईल आणि आज वन डे टाइम फ्रेम मध्ये त्यानं एक दोची टाइप ऑफ फॉर्मेशन क्रिएट केलं आहे। तर इथं डबल टॉप नंतर एक करेक्शन मिळालं, त्याच्यानंतर हा लो अटेम्प्ट केला आणि इथून पुन्हा एक आपल्याला काय मिळालं, एक रॅली मिळाली बरोबर। म्हणजेच हा एरिया जो असणार आहे ज्याने इथून स्विंग क्रिएट केला, हा एरिया म्हणजे 122 रुपयाच्या आसपास, 124 रुपयाच्या आसपासचा एरिया होता स्टॉकने काय केलं होतं, नियर टर्म
सपोर्ट घेऊन पुन्हा हा अटेम्प्ट केला होता. त्याचबरोबर स्टॉक मध्ये जर आपण बघितलं तर स्टॉक हा एक ट्रेड लाईन जर आपण ड्रॉ केली इथून तर त्या ट्रेड लाईनचा सपोर्ट घेत अपसाईडला डायरेक्शन करत. याचाच अर्थ नियर टर्म ह्या ट्रेड लाईनच्या आसपास स्टॉक जेव्हा केव्हा आपल्याला मिळेल त्यावेळेस आपण काय करू शकतोय बाईंग अपॉर्च्युनिटी करू शकतो ट्रेड लाईनच्या बेसिसवर काम करत असतात. पहिली गोष्ट याचाच अर्थ ज्यांच्या पोझिशन असतील इन आता नियर टर्म ज्यांनी बाय केला असेल त्यांचा स्टॉप लॉस कुठली प्राईस असणार आहे तर साधारण इझी मारी बाजू दिसत आहे तुम्हाला वन डे टाइम फ्रेम मध्ये तर काय असणार आहे लो असणार आहे. याचाच अर्थ 204 च्या आसपास स्टॉप लॉस असणार. आता प्राइस एक्शनच्या नियमानुसार ब्रेकआउट दिल्यानंतर स्टॉकने एक दिवस हॉल्ट केलेला आहे प्रॉफिट बुकिंग. रिझनेबल प्रॉफिट बुकिंग म्हणता येणार नाही पण प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. आता उद्या जर त्यानं आपला हा हाय अटेम्प्ट केला 235 तर छोटासा स्टॉप लॉस घेऊन आपण टार्गेट डिफाईन करू शकतो कुठपर्यंतच. तर त्या टार्गेट डिफाईन करायला आपल्याला कोणतं टूल यूज करता येईल तर त्या टूलचं नाव आहे फिबोनाची रिट्रेसमेंट. जर फिबोनाची रिट्रेसमेंट स्विंग लो टू स्विंग हाय अटेम्प्ट केला स्विंग हाय टू स्विंग लो तर नेक्स्ट टार्गेट ओपन होतं स्टॉक मध्ये 280 रुपीजच्या आसपास. काय येतं 280च्या आसपासची एक रेंज निघते त्या रेंज मध्ये आपल्याला एक टार्गेट ओपन होतं सिलिकॉन इंजिनिअरिंगचं. तर प्राइस एक्शनवर काम करतात त्यावेळेस आपल्याला सिम्पल स्ट्रॅटेजीवर जायचं आहे. काय असणार आहे ह्या मारी बाजू कॅन्डलच्या खाली तुमचा स्टॉप लॉस आहे उद्या हा हाय अटेम्प्ट ब्रेक झाला तर फर्स्ट टार्गेट तुम्ही काय पकडणार तुमच्या रिस्क रिवॉर्डवर पकडणार आहे. त्याचा अर्थ या हाय वरती मी पकडली तर स्टॉप लॉस कुठे आहे तुमचा 213च्या आसपास. टार्गेट काय आहे 256. 1:1 रिस्क रिवॉर्ड मध्ये काम केलं तर ऍज पर माय युअर टार्गेट आहे 272-280च्या आसपास. 275 कन्सिडर करू 1:2 रिस्क रिवॉर्ड मध्ये काम करू शकता. स्टॉप लॉस कुठे घ्यायचा आहे आपल्याला इथं खाली घ्यायचं 1:1 कन्सिडर करा. पण त्यांनी ऑलरेडी पोझिशन ठेवलेले आहेत त्यांना काही टेन्शन नाही आहे. स्टॉकने नियर टर्म डिव्हिडंड पण जाहीर केला 1.40 रुपये 9 जूनच्या आसपास तो क्लेअर केलेला आहे. याचाच अर्थ 9 जूनच्या क्लोजिंग पर्यंत तो स्टॉक तुमच्या अकाउंट मध्ये असेल तर तुम्हाला डिव्हिडंड मिळून जाईल. एक्स डेट आहे 9 जून आणि पेमेंट डेट आहे 28 जून. तर स्टॉक मध्ये आपण नियर टर्म काय बघितलं स्टॉकचा लो बघितला स्विंग हाय बघितला ऑल टाइम हाय बघितला ते आहे 341 रुपयाच्या आसपास आहे. क्लोजिंग ऑलरेडी दिलेलं आहे. आता इथं जर गेला तर इथून पण तुम्हाला एक सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट करता येईल. मित्रांनो हा एरिया इथं आहे नियर टर्म 260च्या आसपासचा एरिया. येस 260-275 याचा अर्थ 260-260 रुपयाच्या आसपासची एक लेवल आहे ती पण काय आपल्याला फाइंड करता येईल एक टार्गेट डिफाईन करता येईल 262 म्हणजे इथून पुढे आपल्याला अजूनही 30 पॉईंटचं टार्गेट आपण पकडू शकतो. नियर टर्म ज्या जोपर्यंत स्टॉकनं 219 होल्ड केलेला आहे तोपर्यंत तुम्ही अपसाइड पाहू शकता. ही येणारी जी एक ट्रेड लाईन आहे का कारण की हा जो एक डबल टॉप क्रिएट केला होता तो एरिया काय झाला आहे आता एक सपोर्टसाठी स्टँड झालेला आहे. याचाच अर्थ नियर टर्म ज्या वेळेस हा स्टॉक एक हाय अटेम्प्ट करून पुन्हा एकदा ज्या वेळेस ही लेवल रिटेस करण्यासाठी येईल तिथं आपण पुन्हा एक काय पकडू शकतो एक बाईंग अपॉर्च्युनिटी पकडू शकतो. डेली टाइम फ्रेम मध्ये काम करता याचा अर्थ स्टॉक पुन्हा एकदा लेवल अटेम्प्ट करण्यासाठी याला कमीत कमी 1/4 पण जाऊ शकतो. 3 महिन्याचा कालावधी आहे.
इलेक्ट्रॉन इंजिनिअरिंग मध्ये सिंपल आहे, ज्यांना प्रोजेक्शन मध्ये स्विंग साठी काम करायचंय त्यांनी आजची जी डे कॅन्डल आहे त्याचा जो टू जी टाइप कॅन्डल क्रिएट केलेली आहे ती कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर ट्रेड लाईनच्या खाली स्टॉप लॉस घेऊन टार्गेट फर्स्ट डिफाइन करू शकता 260 to 275 आसपास. स्टॉप लॉस आहे तुमचा 200 रुपीजच्या आसपास, 30 पॉईंटचा, 1:1 रिस्क रिवॉर्ड मध्ये काम करता. होल्डिंग बेसिसवर केलं तर नियर टर्म स्टॉक आपला काय करण्याचा प्रयत्न करत आहे तर जो 2007 आहे तो काय करण्याचा प्रयत्न करत आहे टच करण्याच्या मार्गावर आहे. इलेक्ट्रॉन खूप चांगला स्टॉक आहे पण सायकलिक आहे, घेऊन बसणे नाही, प्रॉफिट मिळाला मार्केटमधून नाही. तुम्ही रिस्क रिवॉर्ड मॅनेजमेंट करता त्या रिस्क रिवॉर्ड ला फॉलो करा. एव्हरी मंथ ज्यावेळेस तुम्ही स्टॉक मध्ये मार्केटमध्ये आला ट्रेडिंग करण्यासाठी तर एव्हरी मंथ मध्ये तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे मार्केट पासून हे डिफाईन करा, जेणेकरून त्या प्रोबॅबिलिटीवर तुम्ही काम करता. आणि कॅपिटल हेवी रिस्क मध्ये तुम्ही नाही यूज करत. समजते मी काय म्हणतो. तर व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.